तुमची रोजची कामे नक्कीच हलकी होतीन अशा आजच्या टिप्स आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींसोबत शेअर करा सगळ्यात पहिली टीप तर अशा पद्धतीच्या पोळ्या आपण डब्यामध्ये ठेवतो चपाती डब्यामध्ये ठेवतो आणि होतं काय थोड्या वेळानंतर खालच्या साईडची जी काही एक पोळी असते एक दोन ती पोळी खालून पूर्ण अशी ओली होते त्या कपड्याच्या ओल कपडा पण आपल्या खालचा ओल सर्व होतो आणि चपाती पण खालच्या साईडची ओली होते तर असं होऊ नये त्याच्यामुळं काय करायचं दररोज आपण अशा पद्धतीच्या चपातीच्या डब्यामध्ये एक आपण न्यूजपेपर ठेवायचा रद्दी न्यूजपेपर असा ठेवायचा एक आणि याच्यावरती कपडा आणि कपड्यावरती अशा चपाती ठेवायच्या याच्याने अजिबात खालची चपाती अजिबात ओली होत नाही आहे तशीच राहते तसेच आपण चपाती डब्यामध्ये भरण्या अगोदर पूर्ण थंड करून नंतरच भरायची डब्यात याच्याने ये अजिबात येत नाही आणि घामे जात पण नाही चपाती तर याच्यानंतर अशा पद्धतीचे जे कंटेनर असतात ज्यामध्ये आपण लसूण आद्रक याची पेस्ट ठेवतो किंवा इतर पण असे ज्याचा काही उग्र वास आहे असे पदार्थ ठेवतो मग त्याचा वास धुण्या सुद्धा जात नाही तर अशा वेळेस काय करायचं हे पेपर जे असतात न्यूजपेपर रद्दी न्यूजपेपर असे याचे गोळे करायचे आणि याला सगळं जसं झाकण लावून एक चोवीस तासासाठी म्हणजेच एक पूर्ण दिवस असंच ठेवायचं हे न्यूजपेपर अशाच डब्यामध्ये आद्रक आणि लसूण ठेवणाऱ्या डब्यामध्ये तर नक्की हा उपाय करायचा धुतल्यानंतर चोवीस तासानंतर याच्यातून आपण हे न्यूजपेपर काढल्यानंतर याच्यातून अजिबात कसलाच वास येत नाही आपण दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी सुद्धा हा डबा वापरू शकतो तर याच्यानंतरची टीप अशा पद्धतीचे कानातले तर असतात सोन्याचे कानातले किंवा सोन्याचे कोणतेही दागिने स्वच्छ असतात अजिबात घाण झालेली नसते परंतु ते पांढरे दिसतात जसे आपल्याला पिवळे चुटूक हवे तसे दिसत नाही मग काय करायचं अशा वेळेस पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळद घ्यायची आणि थोडंसं पाणी घ्यायचं जेवढे दागिने असतील तेवढ्यानु त्यानुसार पाणी ठरवायचं आणि हळद पण ठरवायची हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्या बोटानेच आणि यामध्ये ते जे काही दागिने आहेत ज्याला आपण थोडासा चमक यावी असं वाटतं शायनिंग यावी असं वाटतं ते ठेवायचे सगळ्या साईडनं हे हळदीचं पाणी लावायचं आणि दहा मिनिट असंच ठेवायचं वा गरज असेल तर आणखीन याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि दहा ते पंधरा मिनिट असंच हे हळदीच्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर काढायचं एका डिशमध्ये मी हे पूर्ण असं दागिने काढून घेते आता तुम्ही गंठण बांगड्या काही पण असू द्या सोन करायचं आणि हे आता फक्त ब्रशने आपण घासून घेणार आहोत कारण हळद थोडीशी या सांधीमध्ये जाऊन बसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे फक्त हलक्या हाताने हे असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं काहीच वापरलेलं नाही कारण हे दागिने स्वच्छ आहेत अजिबात घाण नाही फक्त याला पिवळेपणा यावा पिवळे चुटूक दिसावेत याच्यामुळे असं केलेलं आहे थोडंसं एक मिनिटभर आपण पूर्णही असं दागिने आपण ब्रशने फक्त फिरवून घ्यायचे त्या हळदीच्या पाण्यातून काढल्यानंतर आणि आता स्वच्छ अशा पाण्यामध्ये मी ते घेतलेले आहेत आणि हे पूर्ण धुवून घ्यायचे तर मग थोडासा याला पिवळेपणा नक्कीच आलेला असतो तर हे बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की दागिने तर स्वच्छ असतात पण पांढरे दिसतात मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय ट्राय करू शकता याला थोडासा पिवळे पण आलेला आहे तुम्ही अर्जंटमध्ये जर तुम्हाला कुठं जायचं असेल आणि पिवळे चुटूक जा दागिने हवे असतील तर हा उपाय नक्की ट्राय करा आवडल्यास मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा तर अशा पद्धतीचे गळ्यातले सेट असतात आपले ते आपण गळ्यामध्ये घालतो आणि मागच्या साईडचा जो स्क्रू असतो तो स्क्रू कशामध्ये पण अडकतो शक्यतो तर आपल्या केसांमध्ये खूप अडकतो आणि आपले केस खूप तुटतात सोन्याचा असो किंवा असं डुप्लिकेट असो मार्केटमधील तर मग अशा वेळेस काय करायचं अगदी थोडासा अर्धा इंच चिकट टेप घ्यायचा टेप घ्यायचा आणि मागच्या साईडचं जे काही त्याचं लॉक असतं त्याला असं पॅक करून टाकायचं हलक्या हातानं आणि चिकट टेप जो आहे तो हलक्या क्वालिटीचाच घ्यायचा जास्त भारी नाही जेणेकरून तो पटकन निघावा पण असा घ्यायचा आणि हा इथं असा पॅक करून टाकायचा म्हणजे हे जे आहे हे आपल्या केसांमध्ये अजिबात अडकणार नाही बऱ्याच वेळेस हा कपड्यांमध्ये सुद्धा अडकतो तर कपड्यांमध्ये सुद्धा अडकणार नाही तुम्ही सोन्याच्या दागिन्यांना जर असं केलं तर तुमचं सो चोरीपासून सुद्धा खूप संरक्षण होईल तर हा प हे बघा पटकन निघतो पण आपल्याला जेव्हा हे काढून टाकायचं तेव्हा असं ओढला की लगेच हा निघून जातो तर आता याच्यानंतर अशा पद्धतीचे शूज जे असतात ते आपण स्वच्छ जरी केले तरी सुद्धा याच्यामधून खूप वास येतो दुर्गंधी येते मग अशा वेळेस काय करायचं रद्दी न्यूजपेपरचे गोळे घ्यायचे भरपूर गोळे घ्यायचे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही गोळे घ्यायचे आणि असं मधल्या साईडला पूर्णही असं खोचून ठेवायचं अजिबात याच्यामधून दुर्गंधी येत नाही तुम्ही मुलांच्या शाळेच्या शूजसाठी सुद्धा हा उपाय ट्राय करू शकता तर याच्यानंतर हे अशा पद्धतीचे बेसिन याच्यामध्ये खूप केस अडकतात वॉश बेसिनमध्ये किंवा आणखीन पण बरंच काही अडकतात आणि वास पण खूप येतो मग अशा वेळेस आपण वरून सोडा आणि मीठ टाकायचं हे असं आणि पाच मिनिट असंच ठेवायचं आणि नंतर घरातील कोणतीही एक चावी घ्यायची कुलपाची घ्या किंवा तुम्ही गाडीची घ्या कोणतीही घ्या आणि असं त्याच्यात जे काही वेज असतात वॉश बेसिनचे तिथं हे असं घ्यायचं आणि ते जे सोडा आणि मीठ आहे तो मध्ये आस असं घालायचा असा चावीने याच्याने काय होतं हा सोडा आणि हे जे आहे हे पूर्ण असं पाईपमध्ये अडकलेली घाण सुद्धा पूर्ण स्वच्छ करतं आणि अगदी थोडंसं पाणी याच्यावरती असं सोडायचं म्हणजे या वेजातील घाण पूर्ण निघून जाते आपण ब्रशने फक्त वरच वरच साफ करतो पण मधला जो भाग आहे तो तसाच राहतो अशा वेळेस मग ही अशी चावी वापरायची आणि थोडं थोडं पाणी टाकत टाकत ते वेजामध्ये घालत घालत पण असं क्लीन करायचं म्हणजे जे वेज पण जे असतात ते पण स्वच्छ होतात आणि वरची साईड अशी तुम्ही नंतर टूथब्रशनी खराब अशा घासू शकता म्हणजे मध मधून पण आणि बाहेरून पण दोन्ही साईडनं वॉश बेसिन पूर्ण स्वच्छ होऊन जातं कसल्याच प्रकारची दुर्गंधी येथून येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया खूप साऱ्या टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद